जीवाधयांतरी प्रेम सुख पहाड़े दैवत कैसी भक्ति से भावीक पाचा हिया सरिसा पावे ऐसी सबे बराड़ी प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्ष होणारा आपला अखंड परिणाम सप्ताह है। या सप्ताहातील असणारी भगवान नरसिंहाचार्य जयंती प्रत्यर्थ असणारी कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वर्णालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचा स्वभाव वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? माझ्या मनात बघा ना, हा देव कसा आहे, हे दैवत कसं आहे, त्याचा स्वभाव मी सांगतो। हे पहा रे, हे दैवत कैसे, बघा हे दैवत कसं आहे, कसं आहे म्हणजे भक्ती पिसे भाविक, भाविका नाही भक्ती पिसे भाविक, म्हणजे हे त्या भक्तीचं पिसं लागलेलं, म्हणजे या देवतेला भक्तीचं वेड लागलेलं आहे आणि ते त्यांनी भक्तीच्या माध्यमातून अतिशय भाविक झालेलं आहे, अतिशय भाविक असणार आहे आणि भक्तीचं वेड लागलं हे दैवत आहे। शब्द तुकोबारांचे असेच आहेत, पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक। काय करतो भक्तीचं वेड लागलं म्हणजे भाविक आहे म्हणजे नेमकं काय करतो? महाराज म्हणतात पाचारिया सरिसा पावे, पाचारण करणे म्हणजे बोलावणे आणि सरिसा म्हणजे बरोबर बोलवण्याबरोबर, पावे म्हणजे प्राप्त होतो म्हणजे लगेच येतो, पाचारिया सरिसा पावे लगेच धावत येतो, अशी त्याची सवय आहे, अशी त्याची भोळी भाबडी आणि सरळ सवय, ऐसी सवे बराडी, बराडी म्हणजे भोळी भाबडी, अशी त्या भगवंताची भोळी भाबडी सवय, बोलावल्याबरोबर लगेच येतो अशी त्याची भोळी भाबडी असणारी सवय। एखादं उदाहरण तरी सांगा कोणाकरिता आला, म्हणजे शुष्क काष्टी गुरगुरी लाज हरी न हरिता कधी आला, कुठे आला, कसा आला? हा तुम्ही म्हणता घाई घाई ना त्यांनी बोलावल्याबरोबर येतो। म्हणले हा प्रल्हादाला त्याच्या बापाने विचारलं होतं, सांग तुझा देव कुठे आहे? म्हणे सगळ्या ठिकाणी, या खांबात आहे का? म्हणे खांबात पण। मग खांबात त्यांनी महाराज आहे असं सांगितल्यानंतर हा प्रल्हादाच्या अंतर्गणात भाव प्रकट झाला, खांबात पण देव आहे। हिरण्यकश्यपून त्याच्यावर लात मारल्याबरोबर जगाचा मालक खांबातून प्रत्यक्ष प्रकट झाला। वाळलेला लाकडाचा असणारा खांब आहे आणि त्या खांबातून त्यांनी प्रत्यक्ष इथं या अभंगामध्ये शुष्क शुष्क काष्ट म्हणलंय। शुष्क म्हणजे वाळलेलं आणि काष्ट म्हणजे लाकूड। वाळलेल्या लाकडातून त्यांनी गुरगुर गुरगुर करत प्रगट होतो आणि पुन्हा कोणत्याही प्रकारची लाज न धरता अनेक प्रकारची रूप धारण करून येतो। हा त्यांनी वाळलेल्या लाकडातून प्रगट झाला आणि कसा प्रगट झाला असेल तर सिंहाचं मस्तक आहे, माणसाचं शरीर आहे आणि भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता वाळलेल्या लाकडातून गुरगुरात करत प्रत्यक्ष प्रगट झाला। महाराज म्हणतात शुष्क काष्टी गुरगुरी वाळलेल्या लाकडातून गुरगुर करत प्रगट होतो आणि लाज हरी न धरिता, हा हरी कोणत्याही प्रकारची लाज न धरता भक्तांकरिता वाळलेल्या लाकडातून सुद्धा गुरगुर करत प्रत्यक्ष प्रगट होतो, हा याचा स्वभाव आहे। एवढंच नाही तर अजून त्यांनी भगवंताचं वर्णन करून सांगताना सांगतात की भक्तांचं समाधान करण्याकरिता, भक्तांना त्यांनी सुख देण्याकरिता, त्यांना त्यांनी शिकवण देण्याकरिता हा परमात्मा अर्धनारी नटेश्वराच्या रूपाने सुद्धा प्रगट होतो। तू का म्हणे अर्धनारी? ऐसी धरी रूपडी हा अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण करतो आणि भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो असा भगवंताचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाचं वर्णन जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून करत आहेत। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला। सरिसा पावे ऐसी सवे बराडी प्रसूत। आज
भगवान नरसिंह रूपामध्ये प्रत्यक्ष त्यांनी प्रकट झाले. पण नरसिंह जयंतीचा असणारा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. बऱ्याच वर्षांपासून अविरतपणे हा सोहळा आपल्या या श्री क्षेत्र दशपूर मध्ये म्हणजे चास मध्ये आपण त्यांनी संपन्न करतो. आपण सर्वजण मोठे भाग्यवान आहोत की आपल्या गावामध्ये कुलदैवताच्या रूपाने हा नरसिंह भगवान या ठिकाणी वास्तव्य करतात. खर तर आपल्या गावामध्ये श्री संत नरहर सिद्ध म्हणजे दादा स्वामी जर प्रकट झाले नसते, तर त्यांनी आपल्या गावामध्ये अवतार घेतला नसता, तर आपल्याला भगवंताची ही सेवा करता आली नसती. म्हणून आपल्यावर त्यांची खऱ्या अर्थानं ऋण आहे. म्हणून जसं प्रल्हादाकरिता भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रकट झाला, तसं दादा स्वामींकरिता परमात्मा या गावामध्ये प्रत्यक्ष प्रकट झाला. म्हणून दादा स्वामीच आपल्याकरिता प्रल्हादाच्या स्वरूपात, म्हणजे ते सामान्य नाही जरूर काय, प्रल्हादाचा अवतारच आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. पण प्रल्हादजी महाराज दादा स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष प्रकट आहेत आणि त्यांच्याकरिता हा परमात्मा वेळोवेळी अवतार धारण करून येतच असतो. म्हणून सत्ययुगामध्ये त्यांनी परमात्म्याला प्रत्यक्ष प्रकट व्हावं लागलं. आणि का प्रकट झाला असेल, तर भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता हा परमात्मा प्रत्यक्ष प्रकट होतो. म्हणून भक्तांवर कृपा करण्याकरिता या परमात्म्याचं त्यांनी प्राकट्य होतं. भक्तांना सांभाळण्याकरिता परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रकट होत असतो. पण आपल्या गावातली त्यांनी कथा दादा स्वामींच्या चरित्राची सर्वांना पूर्णपणे ज्ञात आहे. तरी सुद्धा त्यांनी मोठी विशाल असणारी साधना दादा स्वामींनी या देवदऱ्यामध्ये बाधुंडीच्या डोंगरावर अशा पद्धतीने केली आणि तपश्चर्या केली. म्हणून तर परमात्मा प्रकट झाला. माऊली म्हणतात तपेविन दैवत जिल्ह्याविन प्राप्त गुजविन, हे कोणी सांगितले? तपश्चर्या केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नसतं. तरी आपण सर्वजण परमार्थ करतो, परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटतं आपल्याला, पण परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता तपश्चर्याच करावी लागते हे मात्र विसरता कामा नये. पण तपश्चर्याशिवाय परमात्मा भेटत नसतो. कोणत्याही रूपाने तपश्चर्याच करावी लागते. मग तुमची काही तपश्चर्या असो, वाचिक तपश्चर्या असो, मानसिक तपश्चर्या असो, कोणत्याही प्रकारची तपश्चर्याच फार महत्वाची आहे परमात्मा प्रगट होण्याकरिता. पण त्यांनी तपश्चर्या केली, त्यांच्याकरिता परमात्मा या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. व्याकुळ होऊन त्यांनी भगवंताच्या समोर विनंती करत होते, हे बहु कष्टी होतो नरहरी कसा भोग नसरे, परिणे तू आता मधुरी कृपा पूर्ण करी रे, तुला ध्यातो चित्ती निशिदिन सख्या दैत्य दमना, रमाकांता भावे झडकरी मला शिव वदना. भगवंताचं सवन दादा स्वामी महाराज बहु कष्टी होतो नरहरी कसा भोग नसरे, देवा हा भोग कसा संपत नाही, तू लवकरात लवकर प्रत्यक्ष प्रगट व्हावा, तुला ध्यानो चित्ती म्हणजे चित्तामध्ये अखंड तुझं मी ध्यान करतो आहे, तुझ्या दर्शनाची अपेक्षा अंतकरणात आहे, अशी व्याकुळ होऊन भगवंताला त्यांनी महाराज हाक मारतायत, व्याकुळ होऊन त्यांनी भगवंताला बोलावतायत. म्हणून तर त्यांनी महाराज त्यांची तपश्चर्या पाहून, त्यांचा अधिकार पाहून, त्यांचं ते व्रत पाहून परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला आणि आपल्या गावामध्ये त्यांनी वास्तव्य करतो आहे. हा असाच आहे, याचा स्वभावच असा आहे. या भक्तांकरता अशा पद्धतीने धावत येत असतो. फक्त भक्तांना आर्ज स्वरात त्याला बोलावलं पाहिजे, नाही तर खरं तर त्याचं स्वरूप जर आपण पाहू गेलो तर तो परमात्मा स्वरूप दृष्टीने जर पाहायचं ठरलं तर सच्चिदानंद स्वरूप आहे. तो सत्य आहे, तो चैतन्य स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. त्याचं काम काय म्हणाल तर तो संपूर्ण विश्वाला निर्माण करणार आहे. त्याचा स्वभाव कसा आहे असं जर म्हणत असाल तर तो तीन तापांचा नाश करणार आहे. तो त्यांनी रामकृष्णादी अवतार धारण करून प्रत्यक्ष प्रकट होतो. आपण फक्त त्याचं ध्यान केलं पाहिजे. श्री व्यासदेवजी महाराज भागवत महात्म्याच्या सुरुवातीला वंदना भगवंताची करतात, हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्याय विनाशाय श्री कृष्णाय वय नमः. सच्चिदानंद रूप आहे परमात्मा, सत्य स्वरूप आहे, म्हणजे जो त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणावं. परमात्मा काल होता, परमात्मा आज आहे आणि परमात्मा उद्या राहणार आहे, म्हणजे तिन्ही कालात परमात्म्याचं अस्तित्व आहे. तू गोबरा एका ठिकाणी वर्णन करून सांगतात, हे सत्य तो सत्य सत्य होता, तो आजही सत्य आहे,
आता उद्या सत्य राहणार त्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा कालही तोच सत्य होता आजही तोच सत्य आहे आणि उद्या पण तोच सत्य राहणार आहे त्याच्या वाचून बाकीचं जे सगळं आहे ते सर्वचे सर्व मिथ्या आहे हे लक्षात घेण्यासारखंच आहे म्हणजे सत्य स्वरूप आहे तोच आनंद स्वरूप आहे तोच आणि सर्व जीवांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने अस्थिर आहे जीवाचा जिव्हाळाच आहे म्हणत बापर कुमादेव रो जीवीचा जिव्हाळा काय सर्व जीवांचा जिव्हाळा तो आनंद देणार आहे तो त्यांनी सगळ्या जीवांचं स्वरूप आहे आणि तो त्यांनी चैतन्य स्वरूप आहे तो त्यांनी सत्य चैतन्य आनंद स्वरूप आहे असं असणार भगवंताचं स्वरूप आहे प्रावरण माही रूप वर्ण गुण जे कसा आहे देव असं जर कोणी विचारलं तर ज्ञानवराय सांगतात तो देव सत्य आहे तो देव ज्ञान स्वरूप आहे तो देव गगनासारखा व्यापक आहे तो त्याने सत्य ज्ञान अनंत स्वरूप आहे गगनासारखा व्यापक आहे असं भगवंताचं स्वरूप आहे कसा आहे देव असा आहे पण असा असून सुद्धा तो परमात्मा त्यांनी भक्तांकरता सगुण साकार होऊन प्रत्यक्ष प्रगट होत असतो त्याला मनानं जाणता येत नाही मन ही एक वृत्ती आहे महाराज आणि वृत्ती ही त्यांनी म्हणत प्रातिभाषिक सत्तेत मोडते आणि परमात्मा हा पारमार्थिक सत्तेत राहतो पण पारमार्थिक सत्तेत असणाऱ्या परमात्माला त्यांनी प्रातिभाषिक सत्तेत असणारी वृत्ती कशी जाणू शकेल म्हणून परमात्म्याने त्यांनी महाराज लीला केली आणि तो परमात्मा त्यांनी मला सर्वांना कळण्यास योग्य कशा पद्धतीने योग्य झाला असेल महाराज म्हणतात मनाच्या पलीकडं वाणीच्या पलीकडं असणारा परमात्मा हा त्यांनी मला भक्तीच्या माध्यमातून लोकांना कळण्यास योग्य झाला मन वाचा देत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतरा ने तत्वता नमोजवे इतर मापाने परमात्म्याला मोजता येत नाही जर मोजायचं असेल त्याला तर भक्तीच्या मापाने मोजता येतात म्हणून पुढे भक्तीने धरले आहे म्हणून भक्तीने स्वीकार करावा लागेल आपोआप मग ज्ञान येतं म्हणा तो भगवान आपोआपच ज्ञान प्राप्त करून देतो त्याला ज्ञान प्राप्त करून द्यावं लागतं तो भक्तांवर फार प्रेम करणार आहे म्हणून तर त्यांनी महाराज सतत भगवंताचं चिंतन करतो सतत भगवंताची भक्ती करतो भगवंताला मोक्ष देतो जर आपण संपूर्ण शरणागती भगवंताच्या समोर केली तर हा परमात्मा त्या भक्ताला पापातून मुक्त करून मोक्ष स्वरूपापर्यंत घेऊन जातो तो स्वतःच म्हणतोय सर्व पापे मोक्षयिष्यामि माशुचः सर्व पापातून अशा पद्धतीने मुक्त करणारा हा परमात्मा आहे फक्त आपण त्याला शरण गेलं पाहिजे तो मोक्ष प्राप्त करून येतो मोक्ष ज्ञानाशिवाय होत नाही लक्षात ठेवा दुसऱ्या कोणत्याच साधारण मोक्ष राहायचा मुलं कोणाची पुढे शांत बसला तुम्ही कितीही काळ वाजवले किती त्यांनी काकडा हरिपाठ सतत सतत म्हणत राहिले आणि जर त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही किती पोथ्या वाचल्या जन्मभर आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही मोक्ष मिळायचा नाही म्हणजे काय काकडाला हरिपाठ पोथी वाचायची नाही का असा अर्थ लाभ घ्यायचा नाही याला म्हणायचं वक्तृतात्पर्य कळणे बोलणाऱ्या माणसाचं तात्पर्य काय आहे हे कळालं पाहिजे त्याचा अर्धवट जर मेंदू असला तर ते लगेच त्यांनी चर्चा सुरू होते ते म्हणते हरिपाठ म्हणायचा नाही ते म्हणते आपला म्हणायचा नाही तसा अर्थ लावायचा नाही माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे जन्मभर फक्त हरिपाठ म्हणत राहील की आपला म्हणत राहील म्हणायचं म्हणून म्हणत राहील क्रिया म्हणून मोक्ष मिळत नसतो मग त्याच्या त्या माध्यमातून त्यांनी ज्ञानापर्यंत जावं लागेल आणि ज्ञानावरून मोक्षापर्यंत जाता येत नाही तो परमात्मा काय करतो त्याला ज्ञानाचा अधिकारी करतो आणि ज्ञानाचा अधिकारी करून स्वतः गुरु रूपाने त्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रगत होतो ऐसी कर्म साम्य दशा सद्गुरु अपैसा भेटेचे आपाप त्याच्या जीवनामध्ये श्री गुरूंची प्राप्ती होते आणि मग ते श्री गुरु त्याच्या जीवनामध्ये येऊन त्याला तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करतात ते म्हणतात का त्वम असि ते ब्रह्मत्व आहेस असं त्याला Oh,
बाबा अहंकार निशी घनदाट गुरु वचने फुटले पहाट श्री गुरुंची प्राप्ती झाली आणि श्री गुरुंच्या वचनाने त्यांनी जीवनामध्ये पहाट आली म्हणजे ताम्र फुटलं मोठी गोष्ट आहे. माता भक्ती भेटली बरवंड तिने मार्ग दाविला चोकट गा चोकट म्हणजे चांगला शुद्ध असा शुद्ध असणारा मार्ग भक्तीने त्यांनी महाराज अशा पद्धतीने दाखवला आणि मग परमात्माला सुरुवात झाली. कशामुळे झाला असेल तर भगवंताच्या कृपेमुळे झालं. म्हणून जर अखंड भगवंताचं चिंतन केलं भगवंताचं आदर त्याने भजन केलं तर त्याचा परिणाम त्यांनी अंतकरण शुद्धीद्वारा भगवान ज्ञान प्राप्त करून देतो. म्हणून त्यांनी तो परमात्माच मोक्ष देणार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे बोळ्या भावल्या भावनेनं आपण भगवंताला शरण केलं पाहिजे. बोळ्या भावल्या भावनेनं आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे त्याला आपलं म्हणलं पाहिजे त्यापेक्षा भगवंताशी नाते संबंध जोडलं पाहिजे. आपला संबंध जर आपण भगवंताशी प्रस्थापित केला तर परमात्मा आपली दखल घेतल्याशिवाय राहणार नाही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी हा भक्तांवर फार प्रेम करत जे भक्त त्यांनी मला गोळ्या भाबड्या भावनेनं त्याच्या समोर त्यांनी जातात सततम कीर्तयंतो माम सतत कीर्तन भगवंताचं त्यांनी करतात अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये दृढ अशा पद्धतीने राहतात अशा भक्तांवर परमात्मा त्यांनी मला कृपा करतो आणि त्यांना भेटण्याकरिता त्यांनी मला प्रत्यक्ष प्रगट होतो. का बरं प्रगट होत असेल हा त्यांनी जसे भक्त त्याची भक्ती करतात तसा हा भगवान सुद्धा त्यांनी महाराज भक्तांची भक्ती करतो. त्याला जर सर्वात जास्त प्रिय कोण असतील तर त्यांनी त्याचे भक्त आहेत. आपले बाबा सतत त्यांनी सांगत असतात. एकदा काय झालं नारदजी महाराज द्वारकेमध्ये आले. द्वारकेत आल्यानंतर त्यांनी महाराज म्हणले आईसाहेब होत्या रुक्मिणी आहे विचारलं देव कुठे आहे म्हणे काय नाही देव देवपूजा करत आहेत. देवपूजा करत आहेत सगळं जग देवाची पूजा करतो इथपर्यंत ठीक आहे देव कोणाची पूजा करतो ते म्हणे आम्हाला माहित नाही त्यांचं देव घर जरा स्वतंत्र आहे त्याला कुलूप असतं कुलपाची चावी त्यांच्या जवळच असते. नारदांना आश्चर्य वाटलं पाहण्याकरिता त्यांनी गेले सूक्ष्म रूप धारण करून आतमध्ये प्रवेश केला. भगवान सोहळा लावून होता आणि दंडवत प्रणाम करीत होता. हे दंडवत प्रणाम करताना नारदांनी पाहिलं म्हणजे कोणाच्या समोर प्रणाम करतोय कोणाची पूजा करतोय सगळ्यात पहिली मूर्ती नारदाचीच होती. मग बाकीचे सगळेचे सगळे भक्त त्याचे होते भक्तांची पूजा करीत होता. भक्त पूजेते भगवंत भगवंत पूजे आपल्या भक्ता म्हणून भगवान आपल्या भक्तांची त्यांनी पूजा करतो. का करतो हा भगवान त्यांनी त्या भक्तांची भक्ती करतो. निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत निर्गुण आहे पण तो त्यांनी आकार धारण करून आला आणि दंडवत धरून अशा पद्धतीने भक्तांची पूजा करतो आहे. हा भगवंताचा स्वभाव आहे. पण भगवंताच्या विश्वास पदार्पण केलं पाहिजे भक्तीच्या काही साम्राज्यात अशा पद्धतीने गेलं पाहिजे. निवड स्वतःला हरिभक्तीपरायण घेऊन परायण म्हणून त्यांनी प्रवास करण्यापेक्षा ओरिजिनल भक्ती जीवनामध्ये आणली पाहिजे आणि जगाच्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्यांनी महाराज भगवंताचं झालं पाहिजे. भगवंताचाच विचार केला पाहिजे. आपण फार विचार करतो महाराज आपण साऱ्या दुनियाचा विचार करतो याने असं करावा का त्याने तसं करावा का याने असं वागावं का आपण काय करायचं कोणकोणत्या पद्धतीने वागतो हे पहा. असं म्हणणारे पण संत सापडले. तुकोबारांचा गाथा जर पाहिला तर तुकोबारायचे अंतर घेऊनच उभे दिसतात. की अशा आमक्यावर त्यांनी ताशेरे तमक्यावर ताशेरे बऱ्याच लोकांशी त्यांनी अशा पद्धतीने पडझिरवले तुकोबाराय. शाक्ताचं खंडन दिलं मान भावांचं खंडन दिलं बाकीच्या सगळ्या लोकांचं खंडन दिलं. तुकोबारांचा गाथा तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मग त्यांनी काम असं केलं अरे ते अवतारी आहेत ते करण्याकरिता झाले त्यांना धर्मरक्षण करायचं काम आहे ते धर्मरक्षणाकरिता त्यांनी अशा पद्धतीने प्रगट आले. आपला काय अवतार नाही आपला अवतार आपल्यालाच माहिती आपला अवतार कसा आहे पण आपण काय अवतारी नाहीत. आपण कोणाचा उद्धार करण्याकरिता आलो नाही. आपलं उद्धार जर करायचं असेल तर स्वतःच केलं पाहिजे आणि स्वतःचा जर उद्धार करायचा असेल तर त्यांनी घोड्याच्या डोळ्याला जसे ढापण लावतात तसं त्यांनी आपल्या डोळ्याला ढापण लावून घेतलं पाहिजे. फक्त देवच डोळ्यासमोर दिसावा देवाचं दुसरं काही दिसू नये अशी अवस्था तयार करून घेतली पाहिजे. असं जर झालं तर भगवंतापर्यंत जाता येईल. पण असे जे त्यांनी मला भगवंताच्या ठिकाणी एकनिष्ठ असणारे भक्त आहेत आणि अखंड भगवंताची भक्ती चिंतन करणारे जे भक्त आहेत की नाही त्या भक्तांवर त्यांनी भगवान प्रसन्न होतो आणि प्रसन्न होतो नाही सतत त्यांच्या मागे मागे धावत राहतो. महाराज तुरुण गुरु सांगतात मागे मागे
भेटे जागे झाले तसं भक्तांच्या मागे मागे फिरतो, भक्तांच्या मागे मागे त्यांनी धावतो. का धावतो? हे भक्त बलाधीशी प्रिय आहे, त्याच्यावर विलक्षण प्रेम त्यांनी करतात. जगाचा काही विचार करत नाही, सगळा संसार सोडून देतात. सोडला संसार माया तयावरी फार, म्हणून तर धावे झाले मागे मागे. सुख दुःख साहेब थांबे असा असणारा परमात्मा तो काय करतो, ज्याने त्याच्याकरिता संसार सोडून दिलेला आहे हा परमात्मा आपण सगळी काम सोडून देतो आणि त्या भक्तांच्या मागे पळू लागतो. अखंड भक्तांचं चिंतन करत राहतो. जशी गाय त्याने महाराज दिव्यांगी गाय तिला धेनू असं म्हणतात. हा धेनू शब्द व्यालेल्या गाय करता वापरला जातो. त्या गायीचं वासू जर त्यांनी महाराज घडी बांधलेलं असेल आणि ती गाय जर रानात चरण्याकडे चढलेली असली तर ती दिवसभर चालताना सगळ्या क्रिया करताना दिसते. तिचे पाय चालत असतात, तिचं तोंड गवत खात असतं, ती रवंथ करत असते, पाणी पित असते, गोमूत्र टाकत असते, शेण टाकत असते. या सगळ्या गोष्टी तिच्या जिथे तिथं सुरू असतात, पण एवढं सगळं चालू असून सुद्धा तिचं लक्ष मात्र पूर्णपणे तिच्या वासराच्या ठिकाणी लागलेलं असत. तसं हा अनंतपणी ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा, जे भक्त त्याचं वासरासारखं चिंतन करतात तो परमात्मा, ती गाय कशी वासराचं चिंतन करते आहे तसा त्यांनी मला त्या भक्ताचं चिंतन करतो हा त्याचा स्वभाव आहे. असा असणारा स्वभाव त्यांनी जगद्गुरु गोपाळ या सगळ्या जगाच्या समोर बसून देऊ सांगतात. ते म्हणतात बघा ना हा देव कसा आहे, हे दैवत कसं आहे तुम्ही बघा. म्हणजे कसं आहे हे दैवत, याला भक्तीचं भेड लागलेलं आहे, हे अतिशय भाविक असणार दैवत आहे, हे भावयुक्त अंतकरणाने भक्ती करत आहे. आणि कोणाची भक्ती करत आहे असं जर म्हणत असाल तर ते त्याच्या भक्तांची भक्ती करत आहे असं असणार हे दैवत आहे. त्या दैवताचा परिचय जगद्गुरु तुकोबाराला बघण्याच्या पहिल्या चरणात क्षमा सुद्धा मागतो हा भगवंताचा स्वभाव आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा असा, भगवान नरसिंह रूपाच्या वेळेला प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्यांनी हिरण्यकश्यपूर युद्ध केलं. युद्ध करून हिरण्यकश्यपू त्यांनी विदारला, तो त्यांनी मारल्यानंतर भगवान त्यांनी एवढे प्रधान झाले होते त्याचा क्रोध शांत होईना. हे उग्रवीर महाविष्णू मृत्यू असणारा परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला.
आणि त्यांनी हिरण्यकश्यपू त्यांनी विचारला, त्याला मारल्यानंतर त्यांनी क्रोध शांत होत नाही, भगवंताचा त्याचा उंच असणाऱ्या आसनावर हा भगवान त्यांनी जाऊन बसलेला, गुरुर भगवान त्यांनी मोठ्याने करतो आहे, गुरुरा भगवंताचा त्यांनी मारा सुरू आहे, सगळी प्रजा घाबरलेली आहे, सगळ्या देवदेवता घाबरलेल्या आहेत, सर्वजण त्यांनी मारत भीतीदायक वातावरण झालं, भगवानाचं काय करतील सांगता येत नाही, म्हणून त्यांनी सर्व देवदेवता भगवंताचं स्तवन करू लागला, देवा शांत व्हा, तरी पण भगवान शांत होत नाही, मग काय करावं, मग त्याने ही सृष्टी निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाच्या समोर इंद्रादी देवाने विनंती केली की तुम्हीच त्याला शांत करू शकता, त्याला शांत करायला, म्हणून ब्रह्मदेव शांत करण्याकरिता निघाला, तो मग थाटा माटात आहे, त्याला चार तोंड आहेत असं असणार, तो ब्रह्मदेव आहे, तो निघाला भगवंताच्या समोर, त्याला वाटलं हा त्यांनी माझा बापच आहे, माझं म्हणणं नक्की ऐकेल, म्हणून त्यांनी जाण्याकरिता निघाला, ब्रह्मदेवाला भगवंताना जवळ मोठ्याने करू लागले, ब्रह्मदेवाला धूम ठोकली, महाराज ब्रह्मदेव पळून गेला, आता काय करा, भगवंताचा राग अजूनही शांत होत नाही, मग इंद्रादी देवांनी ब्रह्मदेवांनी मिळून त्यांनी भगवान शंकराचं स्तवन केलं, म्हणजे देवा हा तुमच्याशिवाय शांत व्हायचा नाही, तुम्ही जा आणि देवाला शांत करा, मग भगवान शंकर भगवंताला शांत करण्याकरिता निघाले, त्रिशूळ डमरू त्यांनी हातात आहेत, गदचर्म व्याघ्रांवर धारण केलेलं आहे, सर्वांगाला भस्म लावलेला आहे, जटाजूर धारण केलेला आहे, सर्पगळ्या घातलेला आहे, मृत्यूची सुद्धा भय नाही अशी अवस्था भगवान शंकराची आहे, आणि ते भगवान शंकर भगवंताला शांत करण्याकरिता निघाले, पण भगवान शंकराला पाहू नये अशा पद्धतीने गुरुगुरात भगवंताचा शांत होईना गुरुगुरु करू लागले, भगवान शंकरही पळाले, म्हणजे तुम्ही का पळता, त्यांच्यासाठी तुम्ही प्रलयन करा एकपर्यंत ठीक आहे, पण यांना असं उदाहरण दिलं नाही की मला वाटलं आता माझाच प्रलय होतो ठीक आहे, पण भगवान शंकरही घाबरले, आता कोण त्याला शांत करेल असा विचार समोर आला, मग म्हटले माणूस कितीही गरम डोक्याचा असला आणि जगामध्ये किती गुरुगुरु कोणासमोर करीत असला तरी सुद्धा एका ठिकाणी गेलं की तो आपाप शांत होतो, म्हणजे कुठं त्याच्या उमऱ्याच्या आत गेलं की आपाप शांत होतो, कावर शांत होतो, म्हणजे त्याची बायको आला तो आपाप शांत होतो, लक्ष्मीबाई म्हणून तुम्ही जा, लक्ष्मीबाई आल्या म्हणजे काय काम आहे, म्हणजे हे बघा का स्वरूप धारण केलेलं आहे, सगळ्या लोकांना भीती दाखवताय, तुम्ही तरी जरा दोन शब्द समजून सांगा, त्यामुळे मी आता जाते, यांना शांत करणं काय फार कठीण गोष्ट नाही, पण लक्ष्मीबाई थाटामाटात निघाल्या, त्या थाटामाटात जरी गेल्या तरी थाटमाट फार वेळ राहिला नाही, भगवंताने थोडं जवळ येतील, बाकीच्या लोकांपेक्षा लक्ष्मी जरा जास्त जवळ येईल, भगवंताने मोठ्याने करायला सुरुवात केली, धूम ठोकून म्हणाले आणि तुम्ही का पडता, सांगितलं यांची आतापर्यंत सगळे रूप मी पाहिले, पण हे असलं रूप कधी पाहिलं नाही, मला फार भीती वाटते, आता काय करावं, कोणाचाच शांत होत नाही, मग सांगितलं ज्याच्याकरिता प्रकट झाला त्याला पाठवा, पण प्रल्हादाला अशा पद्धतीने पाठवलं, पाच वर्षाचे प्रल्हादजी महाराज आहेत भगवंताच्या समोर जाण्याकरिता निघाले, महत्वाचा विचार सांगतो, ब्रह्मदेव घाबरला, भगवान शंकर घाबरले, इंद्रादी देव घाबरले, भगवती लक्ष्मी घाबरले, पण प्रल्हादजी महाराज घाबरले नाही, सहज भगवंताच्या समोर जाऊ लागले, अरे वाघाची सिंहाची भीती कोणाला वाटावी, ती जगाला वाटावी, त्याच्या लेकरांना काय भीती वाटायचं कारण आहे, मग ते लेकर त्याच्या अंगी उड्या मारतात, म्हणून प्रल्हाद आणि महाराज भगवंताला घाबरला नाही, भगवंताचा भक्त आहे ना, घेणं भगवंताच्या समोर जाण्याकरिता निघाला, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण नारायण, भगवंताचं भजन करत करत प्रल्हादजी महाराज समोर गेले आणि साष्टांग प्रणिपात भगवंताच्या समोर गेला, भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर त्याने हा अत्यंत रागवलेला देव गुरगुरात करणारा देव त्याच्या नखांमध्ये त्याने रक्त भरलेलं आहे, त्याची त्यांनी मला जिव्हा लळलळीत आहे असा त्यांनी मला भयंकर रूप धारण केलेला हा परमात्मा पाहू लागला, हो माझ्या चरणावर मस्तक ठेवतो आहे, म्हणून त्यांनी बारकाईने पाहिलं तर प्रल्हाद दंडवत प्रणाम करत होता, प्रल्हादाला पाहिलं जगाचा मालक, त्याने मला काही क्षणात शांत झाला, जसा उकळत्या तेलामध्ये मध्या गेली चंदन टाकावा आणि त्या चंदनाच्या प्रभावावर उकळणारं तेल शांत व्हावं असा गुरगुरात करणारा परमात्मा पण प्रल्हादाला पाहिल्याबरोबर काही क्षणात शांत झाला आणि शांत झाल्याबरोबर प्रल्हादाला उचलून घेतलं महाराज, महाराज म्हणतात नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवे नरहरे, उचलून घेतला कडेवरे भक्त सुखे निमाला, शांत शांत झाला नाही, प्रल्हादाला मांडीवर बसवलं आणि फक्त मांडीवर बसवलं असं नाही, प्रल्हादाकडे पाहू लागला महाराज, डोळे भरून देव प्रल्हादाकडे पाहत, अतिशय दिव्य असणारी स्थिती आहे, जगज्ञानता परमात्मा प्रल्हादाकडे पाहतो आहे, पाहता पाहता त्याच्या मस्तकावरून हात फिरवत आहे, फक्त हात फिरवतो असं नाही, मस्तक पशुच आहे ना,
मग पशूची प्रेम करण्याची पद्धत आहे महाराज चापणे. मग त्यांनी भगवंताला चाटायला सुरुवात. तुम्हाला माहिती आहे जे हिंस पशु असतात ना त्यांच्या जिभीला त्यांनी महाराज काटे असतात काटे हा ते त्यांनी महाराज शिकार करतात ना मांस खातात. ते मांस खात असताना हाडाला चिकटले सुद्धा मांस ते चाकून खाऊ शकतात. कावर खातात त्यांच्या जिभीला तसे काटे असतात. जे हाडात सुद्धा मांस त्यांनी ओढून काढतात आणि अशा पद्धतीने खातात. वाघ असते ह्याची जीभ ही काटेरी असते. याची जीभ काटेरी आहे महाराज पण काटेरी असणारी जीभ सुद्धा तो त्यांनी महाराज प्रल्हादाच्या गाळाला लावतोय. जसं स्वतःच्या पिलाला त्यांनी महाराज हा पशु त्यांनी चाटतात असा जगनियंता परमात्मा प्रल्हादाच्या गाळाला चाकू लागला. आणि हे सर्वजण त्यांनी पाहतायत. कोण कोण पाहताय? ब्रह्मदेव पाहतोय, इंद्रादी देव पाहतायत, भगवान शंकर पाहतायत, भगवती लक्ष्मी पाहते. सर्वांनी खाली माना घालता महाराज म्हणजे गावर खाली माना घालता. इंद्रादी देव म्हणले आम्ही याचे लेकर आहोत प्रजा आहोत पण एवढं प्रेम आम्हाला कधीच मिळालं नाही. ब्रह्मदेव त्यांनी म्हणला याच्या नाभेतून कमळ प्रगट झाला आणि यानं मला जन्म दिला. हा माझा बाप आहे, मी याचा मुलगा आहे पण एवढं प्रेम कधीच मला प्राप्त झालं नाही. भगवान शंकर म्हणले मी याचा आत्मा आहे पण एवढं प्रेम मला कधी प्राप्त झालं नाही. लक्ष्मी म्हणले मी याची अर्धांगिनी आहे, सतत याच्या सान्निध्यात राहते पण एवढं प्रेम मला कधी प्राप्त झालं नाही. एवढं प्रेम प्रल्हादाला प्राप्त होत आहे. खाली का पाहता आत्मज्ञान सांगितलं? प्रल्हादाच्या अंतकरणामध्ये जेवढा भाव आहे, प्रल्हादाच्या अंतकरणामध्ये जेवढी निष्ठा आहे, प्रल्हादाच्या अंतकरणात जेवढा निडरपणा आहे तेवढा त्यांनी भाव कोणाच्याच अंतकरणात पाहायला मिळाला नाही. हे सगळेजण प्रल्हादाच्या समोर कमी पडले म्हणून खाली पाहू लागले. आणि जगाच्या मालकाने त्याच्या अंतकरणातला भाव पाहिला म्हणून तर मांडीवर घेतला, त्याला चाटायला सुरुवात केली, त्याच्या मस्तकावर हात फिरवतो आहे. आणि फक्त मस्तकावर हात फिरवतो असं नाही, हा जगाचा मालक प्रल्हादाच्या समोर हात जोडतो आणि हात जोडून त्यांनी प्रल्हादा बरोबर संवाद करतोय. प्रल्हादा मला क्षमा कर. अरे देव म्हणतोय क्षमा कर. प्रल्हादजी म्हणत पाहू लागले देव क्षमा देव काय प्रल्हादा माझ्यामुळे तुला केवढ्या वेदना सहन कराव्या लागल्या. प्रभूंच कड्यावर ढकलून दिलं काय, तुला उकळत्या तेलात टाकलं काय, तुला हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केलं काय, तुला विष पाजलं काय, तुला सर्पांमध्ये नेऊन टाकलं काय, तुला अग्नीत जाण्याचा प्रयत्न केला काय, एवढ्या सगळ्या वेदना तुला कोणामुळे सहन कराव्या लागल्या? माझ्याच पुढे नाही, तू माझ्या ठिकाणी एकनिष्ठ राहिलास म्हणून तर तुला या सगळ्या वेदना सहन कराव्या लागल्या. आणि मला प्रत्येक वेळेला तुझ्या समोर येता आलं नाही, मला क्षमा कर प्रल्हाद. असं ज्या वेळेला भगवान त्यांनी बोलू लागले त्यावेळेला प्रल्हादाने देवाचे दोन हात पकडले. देवा माझ्या समोर काय हात जोडता? तुम्ही जगाचे मालक आहात. जरी माझ्यावर संकट आलं असलं, जरी त्यांनी मला फार वेदना झाल्या असल्या, मला फार कष्ट त्यांनी मला धैर्य कष्ट कोणी दिले असले तरी सुद्धा एवढ्या कष्टांमध्ये सुद्धा त्यांनी मला सांभाळण्याचं काम तुम्ही केलं. तुमचं कर्तव्य तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी पूर्ण केलेलं आहे म्हणून त्यांनी क्षमा मागू नका. म्हणून त्यांनी म्हणत हा अनंत गोडी ब्रह्मांडाचा नायक आहे ज्याच्या एका भोईच्या त्यांनी इशाऱ्यानं अनंत ब्रह्मांडांची उल्था पालन होऊ शकते. अनंत सृष्टी त्यांनी महाराज एका क्षणामध्ये घडून मोडू शकतो असं ज्याचं सामर्थ्य आहे असं असणार हे दैवत आहे. पण ते दैवत आज भक्ताच्या समोर त्यांनी महाराज हात जोडत आहे हे त्याचं विशेषत्व आहे. आणि ते विशेषत्व सांगण्याकरताच महाराज वर्णन सांगतात. पहा हे दैवत कैसे, कसं दैवत आहे म्हणजे भक्ती पिशे भाविक, याला भक्तीचं पिसं लागलेलं आहे. हे भाविक असणारं दैवत आहे आणि भक्तांच्या समोर सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने काकृती येत आहे. हा भगवंताचा स्वभाव आहे. तो स्वभाव महाराज त्यांनी अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतायत. पण जेव्हा कधी भक्ताच्या जीवनामध्ये संकट येतं, जेव्हा कधी भक्ताचं जीवन अशा पद्धतीने त्यांनी महाराज संकटातून जायला सुरुवात करतं त्यावेळेला ते भक्त त्यांनी महाराज दुसऱ्या कोणाला हाका मारत नाहीत, ते अनन्य असतात. अनन्य शब्दाचा अर्थ काय होतो? अन्यस्य आश्रय त्याग हा अनन्य, हा दुसऱ्याचा आश्रय टाकून एकाच्याच आश्रयाला त्यांनी राहणं याला अनन्यता म्हणतात. पण ते भक्त त्यांनी महाराज भगवंताच्या आश्रयाला त्यांनी असतात, भगवंताचं चिंतन करतात. पडता जगधारी नेमा नटळे निर्धारी वर्णन करताना असं म्हणून केलं वैष्णव तो दया अवघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन कोण दुसऱ्या कोणाला प्रमाण मानित नाही. ते वैष्णव आहेत ना त्यांची संपूर्ण माया माया म्हणजे वेदांत घ्यायची नाही. माया शब्दाचा अर्थ होतो प्रेम. इथं तरी प्रेम या अर्थाने आपण देऊया.
ज्याची संपूर्ण माया भगवंतावर आहे तो खरा वैष्णव आहे. आणि कसा असतो वैष्णव? म्हणे तरी त्याला बाकीचं कोणी प्रमाण नसतं. कोणकोण प्रमाण नाही? तन धन तृण जन. तन धन आणि जन या तीन गोष्टी त्याच्या करता तृणासारख्या असतात. तृण शब्दाचा अर्थ आहे गवती, म्हणजे तणाला महत्व देत नाही. देह गावा खारा हो पांडुरंगे तृण भाव. धनाला महत्व देत नाही. येल तुमचे वित्त धन हे अधिको मृत्यूगे समान. हे तुमचं सगळी धन आम्हाला माती सारखं आहे असं म्हणणारे जे संत महापुरुष आहेत. म्हणजे शरीराचा विचार करीत नाही, धनाची अपेक्षा करीत नाही आणि जनाचाही विचार करीत नाही. ते म्हणतात जन आवडताच येत नाही, जनाचा त्याग करून भगवंताची भक्ती करा. ते म्हणतात की त्यांनी महाराज जन जैसा ओक धरिता वरेना पतित पावना देवराया. जशी ओकाही आवडून धरता येत नाही आल्यानंतर तसं त्यांनी जग आवडता येत नाही. म्हणून त्यांनी जगाचा त्याग करून भगवंत तुका म्हणे आता ऐका वचन लोकांचा त्याग करतात, भगवंताचं चिंतन करतात. नव्हे नव्हे, भगवंताच्या समोर देहाला महत्व देत नाही, भगवंताच्या समोर धनाला महत्व देत नाही आणि भगवंताच्या समोर जनाला महत्व देत नाही. कोणालाच महत्व देत नाही, त्यांना फक्त प्रमाण असणारा परमात्माच आहे. म्हणून परमात्म्यालाच महत्व देतात आणि परमात्म्याचीच वाट पाहतात. त्यांचा स्वभाव आहे महाराज. जर हे आकाश
राणी ही अनन्य लालचे भक्त आहेत की नाही, ज्यांना भगवंता वाचून आता मला दुसरं कोणीच नाही अशी भावना त्यांच्या मनात आहे, जे खऱ्या अर्थानं वैष्णव आहेत असे असणारे हे भक्त ज्या वेळेला त्यांनी भगवंताला हात मारतात, भगवंताचा धावा करतात, त्यावेळेला त्यांच्या मनात भगवंताला त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागतं. पण त्या भक्तांनी बोलावल्या बरोबर पाचारिल्या सरीसा पावे, पावे म्हणजे प्रत्यक्ष प्रगट होतो, पावे म्हणजे पावतो असं नाही, पावे म्हणजे प्रत्यक्ष प्रगट होतो, त्यांच्या जवळ येतो, बोलावल्या बरोबर लगेच येतो. का बरं असं करतो? ऐशी सवय बराडी ही त्याची गोळी भाबडी असणारी सवय आहे. भक्तांकरता हे सर्व अशा पद्धतीने भगवान करत असतो आणि भक्तांसाठी प्रत्यक्ष प्रगट होत असतो. म्हणून काही महाराज भगवंताचा स्वभाव अशा पद्धतीने जगद्गुरु वर्णन करून सांगतात. महाराज तुम्ही सांगता तिथपर्यंत ठीक आहे की भगवान त्यांनी भक्तांची भक्ती करतो, तो मोठा भाविक आहे, तो भक्तांनी बोलवल्याबरोबर धावत येतो, प्रत्यक्ष त्यांच्याकरता प्रगट होतो, ही त्याची सवय आहे, घोळी भाकडी सवय आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या तर आम्हाला पटल्या. एखादं उदाहरण तरी सांगा कोणाकरिता आला आणि कशा पद्धतीने आला, म्हणजे आम्हालाही कळेल परमात्मा त्यांनी येत असतो काय येतो कुठे येतो कसा येतो. अनेक प्रकारची उदाहरणं मला तुमच्या समोर सांगता येते. खर तर भगवंतांनी हा प्रपंचच खेळण्याकरिता निर्माण केलेला आहे. वास्तविक पाहता हे जगत म्हणजे भगवंताचे खेळ आहे, तो परमात्मा या जगताच्या रूपाने खेळतो आहे, तो या जगतामध्ये अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, तो ईश्वर रूपाने त्यांनी प्रत्यक्ष प्रकट होतो. सच्चिदानंद घन असणारा परमात्मा, संपूर्ण जगताचा अधिष्ठान असणारा परमात्मा, त्या परमतत्वावर त्यांनी महाराज प्रकृती अध्यस्त प्रतीला आली, त्या प्रकृतीचा परमात्म्याचा संघ झाला, या संघातून त्यांनी महाराज परमात्म्याला ईश्वर भाव प्राप्त झाला, हा ईश्वर रूपाने प्रगट झाला, ईश्वराच्या पोटात संकल्प निर्माण झाला, एकोहम बहुश्याम प्रजा एक, मी एक आणि अनेक व्हावा हा भाव त्याच्या पोटात निर्माण झाला आणि अनेकत्व त्यांनी धारण करण्याकरिता एकलेने कंठवेची म्हणून याने केली निर्माण चौदारी होय. म्हणून त्याला संपूर्ण त्यांनी इंद्रचंद्र तारांगणी अशा पद्धतीने निर्माण केली आणि स्वतः स्वतः बरोबर त्यांनी खेळू लागला. या खेळामध्ये त्याने अनेक प्रकारचे जीवजंतू प्रगट केले, हे कसे प्रगट केले असेल, सगळं विश्व निर्माण केलं ते त्यांनी महाराज कर्मप्रधान निर्माण केलं, कर्मप्रधान विश्वाची कर्मप्रधान विश्वाची रचना केली. दोन प्रकारचे कर्म पाहायला मिळतात, गोस्वामीजी वर्णन करून सांगतात दोन प्रकारचे कर्म, एक आहे धर्म आणि दुसरा आहे अधर्म. धर्म म्हणजे पुण्य आणि अधर्म म्हणजे पाप. त्या दोनही कर्मांना आपण त्यांनी पाहतो. पृथ्वीवर त्यांनी महाराज दोन कर्म करणारे जीव पाहायला मिळतात, पाप आणि पुण्य करून जन्माला येतात. माझं म्हणणं नाही, संतांचं प्रमाण सांगतो, ते म्हणतात पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, तिथपर्यंत घ्या पुढचं जाऊ द्या. पण पाप पुण्य करूनच मनुष्याला जन्माला यावं लागतं, कर्म जर शिल्लक राहिले तर जन्म घ्यावा लागतो. अगा जर्मिजय उरावे नाही देहे सुख दुःखी उरावे नयाचे भोगावया यावे देहा येला. म्हणून त्यांनी मला देहाला आपण काय येतो, आपलं कर्म भोगण्याकरता येतो. आणि कर्म जर कोणतं असेल तर दोन प्रकारचं आहे, ते पापात्मक कर्म आणि ते पुण्यात्मक कर्म आहे. पाप आणि पुण्य हे त्यांनी महाराज कर्मच आहे. आपल्या हाताने त्यांनी महाराज मनुष्य जन्मामध्ये बघा 84 लाख योनीमध्ये आपल्याला खेळावं लागतं आणि 84 लाख योनीमध्ये होणारं कर्म त्यांनी महाराज पाहिलं तर सगळं कर्म त्याच्यामध्ये जमा धरायचं नाही. मग फक्त मनुष्य जन्मात केलेलं कर्म संचितात जाऊन जमा होत असत. त्यातर एखाद्या बैलांतर माणसाच्या पोटात शेण खूपच घेऊन माणूस मारून टाकला, बैलला पाप लागत नाही. एखाद्या वाघानं जर त्यांनी मनुष्य खाऊन टाकला तर वाघाला पाप लागत नाही. का बरं त्या योनीमध्ये पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी ते पाप पुण्य जाणत नाही तर त्यांना पाप पुण्याची तरतूद नाही. पाप पुण्य कोणाला लागू होतं? फक्त माणसाला लागू होतं. म्हणून त्यांनी 84 लाख योनी फिरत असताना त्यांनी जेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि माणसाचा जन्म आल्यानंतर केलेलं जे कर्म आहे पाप पुण्यात, मग ते कर्म आपल्या नावावर लिहिलं जातं आणि ते कर्म संचितात जाऊन पडतं आणि ते भोगण्याकरिता प्रारब्धाच्या रूपाने आपल्या समोर येतं आणि मग आपण प्रारब्ध भोगत असतो हा त्यातला भाव आहे. त्याच्यातूनच क्रियामान कर्म त्यांनी माझा मुख्य प्रतिपादित विषय तो नाही पण तरी सुद्धा महत्वाचा मुद्दा म्हणून कर्म मला सांगायचं. असे सर्व जे कर्म करतात आणि या कर्मामध्ये त्यांनी महाराज कधी कधी अनेक जीवांचं पुण्य त्यांनी होतं किंवा अनेक जीवांचं पाप होतं आणि पाप पुण्य त्यांनी मला घडत असतं. कधी पाप जास्त होतं तर कधी पुण्य जास्त होतं. ज्या वेळेला पुण्य जास्त होतं ते पुण्य कमी करण्याकरिता समतोल राखण्याकरिता भगवंताला यावं लागतं. कधी कधी पाप जास्त होतं आणि पाप घालून त्यांनी समतोल राखण्याकरिता भगवंताला यावं लागतं. हा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून तो समतोल साधण्याचं काम करत असतो. मग जगनियंता परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो केव्हा प्रगट होतो तो स्वतःच सांगतात. हे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। प्रत्येक युगात मी त्यांनी धर्म स्थापना करण्याकरिता येत असतो, धर्माला सांभाळण्याकरिता मी प्रत्यक्ष प्रगट होतो। हा स्वतःच धर्माची मूर्ती आहे महाराज, याने धर्म अशा पद्धतीने जगाच्या समोर प्रगट केला। वैदिक सनातन धर्म त्यांनी आपण ज्या धर्माच्या माध्यमातून प्रवास करतो आहोत, भगवंताच्या श्वासातून त्यांनी महाराज वेद प्रगट झाला आणि त्या वेदापासून त्यांनी मला सर्व प्रणाली पाहायला मिळाली आणि ती जी प्रणाली आपण त्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरण करतो त्याला वैदिक धर्म असं म्हणतात। पण आपण सनातन वैदिक धर्माची पायी आहोत। पण हा जो धर्म आहे हा धर्म भगवंताने जगाच्या समोर त्यांनी ठेवलेला आहे आणि या धर्माचं सांभाळ करण्याकरिता संरक्षण करण्याकरिता परमात्म्याला प्रगट व्हावं लागतं। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जेव्हा जेव्हा धर्मावर आघात होतात, जेव्हा जेव्हा दुराधारी जन्माला येतात, पाप कर्म करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आणि तेव्हा तेव्हा भगवंताला त्यांनी प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागतं। असं अनेक युगामध्ये भगवंताचं खेळणं त्यांनी चालू असत। सत्ययुगामध्ये भगवान त्याने वराह नरसिंहाच्या रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला, त्रेतायुगामध्ये तो परमात्मा राम परशुरामाच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला, द्वापारयुगामध्ये हा परमात्मा त्यांनी कृष्ण रूपाने प्रगट झाला, कलियुगामध्ये तो कलंकी रूपाने प्रत्यक्ष प्रगट होणार आहे। पण असे अनेक अवतार भक्तांनी होता परमात्मा धारण करत असतो। आनंद रूपे आनंद किंवा आनंद अवतार घेशी कनवाड कृपा हृदिना लागे धरणे, पण आनंद अवतार भक्तांकरिता परमात्मा धारण करत असतो आणि त्यांना सांभाळण्याकरिता, धर्माला सांभाळण्याकरिता, भक्ताला सांभाळण्याकरिता, अशा पद्धतीने भक्ती वाढवण्याकरिता परमात्मा अवतार धारण करून येत असतो। म्हणून तशी स्थिती निर्माण व्हावी लागते। कोणताही अनेक वेळा अशी स्थिती निर्माण झाली आणि भगवंताने अनेक प्रकारचे अवतार धारण केले। आज ज्या अवताराची आपण त्यांनी परंपरा पाहतो आहोत ती जर काय असेल तर भगवान नरसिंह रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाले। तुकोबारांना आपण प्रश्न विचारलाय, महाराज तुम्ही सांगता आज हा भगवंत त्यांनी बघा हे दैवत कसं आहे, बघा भक्ती करणारा भाविक दैवत आहे, हे भक्तांनी बोलवल्याबरोबर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट येतो, मग सांगा ना हे कुठे आलं, कोणाकरिता आलं, कोणत्या ठिकाणी आलं, कोणत्या रूपाने आलं, असं ज्यावेळेला त्यांनी विचारलं तेव्हा उदाहरण म्हणून सांगितलं एकदा काय झालं। सत्ययुगामध्ये सर्वत्र त्यांनी अनाचार मानला आणि तो अनाचार जर कशामुळे मानला असेल तर त्यांनी हिरण्य कश्यप नावाचा असूर जन्मला। कश्यप नावाचे ऋषी आहेत, तुम्ही ऐकत सर्वजण पाहता समजा सांग कश्यप ऋषी, त्यांच्या त्यांना दोन पत्नी आहेत महाराज, एकच नाव आहे दिती आणि दुसरीच नाव आहे आदिती। आदिती पासून त्यांनी तिला पुत्र प्राप्त झाले, त्यांचं नाव आहे आदित्य म्हणजे देवता जन्माला आले, आदिती पासून देव जन्माला आले आणि जी दिती आहे या दिती पासून त्यांनी महाराज दैत्य जन्माला आले। काय दैत्य झाले असतील हे ऋषी कश्यप ऋषी प्रसिद्ध मोठे तेजस्वी आहेत, मोठे तपस्वी आहेत, तेजपुंजी आहेत। हे ऋषी संध्याकाळच्या वेळेला त्यांनी महाराज आपल्या घराच्या दिशेने येऊ लागले। त्यांना पाहिल्यानंतर दितीचं अंतकरण व्याकुळ झालं, काम भावना जागृत झाली। या द्वितीय संध्याकाळच्या समयाला त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या अंतकरणाची भावना पतीच्या समोर व्यक्त केली, त्यांनी समजून सांगितलं बघ संध्याकाळ झाले, काळ हा भगवान आहे म्हणून त्यांनी त्याचा अपमान होता का म्हणे, संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकर आपल्या घरात येतात त्यांचा अपमान होऊ नये असं त्यांनी बरंच समजून सांगितलं। तिने ते ऐकलं नाही, तिची इच्छा संध्याकाळच्या वेळेला पूर्ण करायला लागली, तिचं मनाचं असंयमन झालं एक दोष झाला, तिने पत्नीची आज्ञा उल्लंघन केली दुसरा दोष झाला, यानंतर त्यांनी महाराज काल भगवंताचा अपमान झाला तिसरा दोष झाला आणि भगवान शंकर घरात त्यांनी आलेले असताना त्यांनी अशा पद्धतीनं मैथुनी क्रिया घडली चौथा दोष घडला, असे दोष त्यांनी घडले गर्भधारणा झाली। बऱ्याच काळापर्यंत गर्भधारणा तिने अशा पद्धतीने पोटामध्ये साठवली। कश्यपाने सांगितलंय बा तू माझं म्हणणं ऐकलं नाही, आता तुझ्या पोटी दैत्य जन्माला येते, पण तिला दोन जुळे लेकर झाले, पहिला मुलगा झाला त्याचं नाव हिरण्याक्ष आणि दुसरा मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं हिरण्यकश्यपू। हिरण्य म्हणजे सुवर्ण सोन्यासारखे त्याने तापलेले असे त्यांनी महाराज दिव्य आहेत हे दोन्ही बोलत आणि ते अशा पद्धतीने प्रगट झाले। हिरण्याक्ष मोठा भगवान आहे, त्याने देवदेवतांवर आक्रमण केलं, सर्व देवदेवता त्रस्त झाल्या, सर्वांनी सांगितलं जा भगवान विष्णू बरोबर युद्ध कर, पण युद्ध करण्याकरिता झाला भगवंतानं वराह रूप धारण केलं होतं आणि वराहाच्या हाताने हिरण्याक्ष मारला गेला। तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतात, वराह भगवंताच्या हाताने हिरण्याक्ष मारला गेला, हिरण्याक्ष मारला गेला म्हणून त्याचा सख्खा भाऊ असणारा हिरण्यकश्यपू रागावला, त्या हिरण्याक्षाचं प्रेत पडलेलं आहे, तो त्याची पत्नी त्याने आकांत करते हिरण्याक्षाची, त्याची आई किती आकांत करते आहे आणि त्यावेळेला हा हिरण्यकश्यपू समजावं सांगता नका, ज्या विष्णू त्यांनी वराह रूपामध्ये माझ्या भावाला मारलेला आहे मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि आसुरी वेदांत भाऊ म्हणायची आसुरी वेदांत सांगितलं, तो म्हणायचं हे शरीर इथं पडलेलं आहे ते नाशिबंधच असतं आणि आत्मा हा अमर असतो, पण आत्मा जर अमर आहे रडता कोणाकरता आणि शरीर जर त्याने पडलेलं आहे समोर तो तर तुमच्या समोरच आहे, रडायचं काय काम आहे,
असं समजून सांगत होता, वेदांत सांगत होता, पण आसुरी वेदांत होता, त्याच्यामध्ये त्यांनी मला तेवढासा भाव नव्हता, म्हणून तर त्यांनी अशा पद्धतीने सांगू लागला, पण प्रतिज्ञा करून बसला मला विष्णूचा बदला घेईन. मग बदला घेण्यानंतर काय केलं पाहिजे, बल प्राप्त करून घेतलं पाहिजे ना, आधी बलवान झालं पाहिजे मग बदला घेता येईल. बदला घेण्याकरिता सुद्धा बळ आणत असं ना, बल प्राप्त करून घेण्याकरिता काय करावं लागेल, म्हणजे तपश्चर्या करावी लागेल. तपश्चर्याशिवाय अंगात बळ प्राप्त होत नाही. हे बघा, शाप देणं, अनुग्रह देणं या सगळ्या गोष्टींकरता तपश्चर्या गरजेची असते. अद्वैत मकरंद नावाचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये असा स्पष्ट निर्देश आहे की तुम्हाला श्रीगुरूंच्या माध्यमातून जरी ज्ञान झालं असेल तरी फक्त ज्ञान झालं म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर अनुग्रह करू शकत नाही आणि दुसऱ्याला शाप देऊ शकत नाही. मग तुम्ही शाप आणि अनुग्रह कधी करू शकता, ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये तपश्चर्या येते. समजा तुमच्या श्रीगुरूंनी तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे, पण त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तप साधाल, त्या तपश्चर्याच्या बळाने तुम्हाला आशीर्वाद देता येईल. लोक उठसूक त्याने आशीर्वाद देतात, आयुष्यमान भगवत आशीर्वाद देतो म्हणत आणि आशीर्वाद देण्याकरता आपल्याकडे काही साचवलं असलं पाहिजे. बिगर साचवता आशीर्वाद देतात आणि बिगर साचवता शाप देतात. शाप तर फार लोक देतात मला, पण त्यांच्या शापानं काहीच होत नाही. म्हणजे त्यांनी कावळ्याच्या शापाने ढोर म्हणत नाही असे त्यांनी शब्द आहेत की नाही, कशाकरिता त्याची तपश्चर्या नाही मला मोगम शाप दिलेला असतो. मग त्यांनी शाप अनुग्रह करण्याकरिता तपश्चर्या असावी लागते. मग त्यांनी देवावर तर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे, देवाला त्यांनी परास्त करायचंय, देव मारायचं ठरवलं, मग तपश्चर्या नको का? मग तपश्चर्या करायला सुरुवात केली. कोणाची करावी तपश्चर्या? पण सृष्टीला निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. मग ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्याकरिता निघाला. अगदी त्यांनी मुहूर्त पाहिला, सगळ्या गोष्टी जिथं तिथं त्यांनी पाहिल्या आणि पाहून तपश्चर्या करण्याकरिता निघाला. तो तपश्चर्या करण्याकरिता आमेरु पर्वतावर जाऊन बसला. बसून त्यांनी महाराज एका पायावर उभा राहून ब्रह्मदेवाचं स्मरण करतोय. ओम ब्रह्मदेवाय महा, ओम ब्रह्मदेवाय महा, ओम ब्रह्मदेवाय महा. देवदेवतांना चिंता पडली, आता हिरण्याक्ष मारल्यामुळे हिरण्य कशी पुरागा. आता हा तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेईल आणि ब्रह्मदेवाकडे वरदान प्राप्त करून उन्मत्त होईल आणि उन्मत्त झालं की आपल्या सर्वांना पुन्हा त्रास देईल. त्यापेक्षा याची तपश्चर्या आताच भंग केली पाहिजे. मग काय करावं? पण नारद तुम्हाला उंची प्रार्थना केली, तुम्ही काहीतरी सहाय्यता करा, देवतांना वाचवा, हा हिरण्य कशी खूप मोठा बलाढ्य. नारद तुंबरून त्यांनी पक्ष्यांचं उदाहरण गेलं आणि पक्षी म्हणून तो ज्या ठिकाणी तपश्चर्या करतो आहे तिथपर्यंत गेले. तो म्हणायचा ओम ब्रह्मदेवाय महा, ते म्हणायचे ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. तो म्हणायचा ओम ब्रह्मदेवाय महा, हे म्हणायचे ओम नमो नारायण. नारायणाचा नाम घोष अशा पद्धतीने करू लागले. त्याला राग येऊ लागला, महाराज माझ्या शत्रूचं कोण नाव घेत आहे? पण त्यांनी ती तपश्चर्या सोडली, बारकाईने पाहू लागला कुठून नाव येत आहे. झाडाच्या फांदीवर पक्षी बसलेले दिसले, ते पक्षी नारायणाचं नाव त्यांनी घेत होते. रागावला हा त्या पक्ष्यांना त्यांनी मला धनुष्य हातात घेऊन मान मारून मारण्याचा प्रयत्न करू लागला. त्या पक्ष्यांनी या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उडून जाऊन बसायला सुरुवात केली. हा त्यांच्या मागे मागे पळतोय, त्यांना मारण्याकरिता उद्योग झाला, विसरला नाही तपश्चर्या करतोय. भानच त्याचं त्यांनी हरवलेलं आहे आणि तो पक्ष्यांच्या मागे पडू लागला. हे पक्षी त्याला दिवसभर फिरू लागले, दिवसभर फिरवला. त्याच्या कानामध्ये सारखा आवाज येत होता, ओम नमो नारायण, 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 नारायण. सदैव त्याच्या कानामध्ये आवाज त्यांनी घुमतोय आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी मला संध्याकाळच्या वेळेला त्या पक्ष्यांनी त्याच्या गावाजवळ आणून सोडला आणि पक्षी गुप्त झाले. आता त्याने विचार केला, एवढ्या दूर त्यांनी तपश्चर्या करण्याकरिता परत जाण्यापेक्षा आपल्या गावाजवळ आपण आलेलो आहोत, इथेच आपण त्यांनी विश्राम करावा आणि सकाळी उठून परत तपश्चर्या करता जावं. म्हणून घरी त्यांनी आले. आल्यानंतर त्याच्या पत्नीचं नाव आहे कायाधू. ही कयाधू म्हणजे धर्मशील आहे, भगवंताची भक्त आहे. मला या कयाधून त्यांनी महाराज त्याला आलेलं पाहिलं, विचारायला सुरुवात केली, स्वामी तुम्ही तपश्चर्या करायला गेले होते, लवकरात लवकर घरी का आला? काय नाही आला, उगीत आलो. रागवलेला हे तिच्या लक्षात आलं, चांगला स्वयंपाक केला, जीव घातलं, परत विचारलं का घरी आलात? काय नाही मला असाच आलो. आता काय करावं, जेवण वगैरे चांगलं झालं, मग अंथरुणावर अंग टाकलं. मग हळूच विचारलं कोणा एकदा, स्वामी सांगा ना तुम्ही घरी का आला? मग परत परत विचारतोय म्हणून सांगितलं, दोन पक्षी आले. मग काय झालं, ते माझ्या शत्रूचं नाव घेत होते, ते काय म्हणत होते सांगा ना, काय म्हणत म्हणत शत्रूचं नाव आपण काय म्हणत होते सांगा ना. मग त्यांनी पुन्हा पुन्हा विचारलं, मग त्याला सांगावंच लागलं. त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ते दोन पक्षी नारायण नारायण म्हणत होते. म्हणजे या दुराचारी असणाऱ्या हिरण्यकशिपूच्या मुखातून सुद्धा नारायण शब्द बाहेर पडला. कयाधू नारायणाची भक्तच आहे. त्या रात्री दोघांचा समागम झाला, सकाळ झालेली आहे. तो सुचिरभूत होऊन त्यांनी महाराज तपश्चर्या करण्याकरिता परत निघून गेला. तो निघून गेल्यानंतर त्यांनी कयाधू गर्भवती झालेली आहे. इकडे त्यांनी महाराज तो पर्वतावर जाऊन तपश्चर्या करतोय. आता मात्र त्याच्या तपश्चर्यात कोणी प्रतिबंध करत नाही. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. प्रसन्न झालेला ब्रह्मदेवाला विचारलं, काय पाहिजे सांग वरम ग्रही.
त्याने सांगितलं देवा मला अमर करून टाक. ब्रह्मदेव त्याने हसायला लागला तुम्हाला मी पण अमर नाही. हा म्हणजे जो विश्वभेदाचा सातोपाद पुनरावृत्तीच्या मापाशी झाला त्याला पण परत जन्माला यावं लागतं. मी सुद्धा अमर नाही तुला कुठून अमर करू. मग काय करावं लागेल म्हणे मग जर अमर करणार नसाल तर मी म्हणेल तेवढे वरदान मला द्या. म्हणजे काय वरदान पाहिजे मग. हा म्हणे तुम्ही आधी म्हणा जेवढे मागे तेवढे देऊन टाकेल. ठीक आहे म्हणजे देऊन टाकेल असं म्हणलं की त्याने मला त्याला मागायला सुरुवात केली. तो म्हणला हा माझा मृत्यू त्याने होऊ नये असं मला वाटतं पण होणार तर असेल. महाराज माझा मृत्यू पशुकडून होऊ नये माझा मृत्यू त्याने मनुष्याकडून होऊ नये माझा मृत्यू घरात होऊ नये घराच्या बाहेर होऊ नये माझा मृत्यू आकाशात होऊ नये माझा मृत्यू त्याने पृथ्वीवर होऊ नये माझा मृत्यू आसनाकडून होऊ नये शस्त्राकडून होऊ नये माझा मृत्यू सजीवाकडून होऊ नये निर्जीवाकडून होऊ नये माझा मृत्यू 12 महिन्यात कोणत्याच महिन्यामध्ये अशा पद्धतीने होऊ नये असं त्यांनी मला सगळेची सगळी वरदान मागायला सुरुवात केली. आणि ब्रह्मदेवाने सुद्धा अविचाराने तथा असतो तथा असतो तथा असतो म्हणायला सुरुवात केली. आणि मग त्याने अशा पद्धतीनं त्याला सर्वची सर्व वरदान ब्रह्मदेवाला देऊन टाकले. तो उन्मत्त झाला ब्रह्मदेवाच्या वरदानाने आणि उन्मत्त होऊन आपल्या राज्यामध्ये आला. आणि आपल्या राज्यामध्ये येऊन त्याने सर्वत्र त्याने हा आकार माजवला. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपू त्याने सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही मीच देव आहे माझं सर्वांनी नाव घ्यायचं. यत्र यत्र द्विजोगा तम तम जन्मद यात संदीपयत वृषत जाणून टाका. जिथे जिथे वर्ण धर्मानुसार त्यांनी कर्म चालू असतील जिथे जिथे ब्राह्मण असतील जिथे जिथे गोमातेचा आदर केला जात असेल जिथे जिथे यज्ञ चालू असतील या सर्वच सर्व स्थानांना अशा पद्धतीने उद्ध्वस्त करून टाका. असा त्याला त्यांनी मला सर्वत्र फरमान काढलेला आहे. सर्वत्र हाहाकार माजू लागला. मग काय झालं भगवंताने आकाशवाणीद्वारा संत महापुरुषांना सांगितलं चिंता करू नका मी येणार नाही. जेव्हा जेव्हा वेदावर धर्मावर संतांवर साधूंवर ब्राह्मणांवर गोमातेवर वेदावर आपत्ती येते आणि तेव्हा मी त्याने प्रत्यक्ष प्रगट होत असतो चिंता करू नका. सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने समाधान वाटलेलं आहे. तिकडे त्यांनी महाराज कयाधू गर्भवती होती हिरण्यकश्यपूत पश्चर्या करायला गेलेला असताना इंद्र आला आणि इंद्राने कयाधूला पळून नेण्याचा प्रयत्न केला. नारदजी महाराज त्यांनी आली ती गर्भवती होती. नारदाने इंद्राला सांगितलं मूर्खा भगवंताच्या भक्ताची आई आहे सोड म्हणे इथे दुसऱ्याची पत्नी पडून येतो देव आहेस तू लाल वाटली पाहिजे असं म्हणून खडसावलं नारदांनी हिरण त्या अशा पद्धतीने कयाधूला नारदांच्या आश्रमामध्ये सोडलं. 9 मास पूर्ण झाले आणि त्या गर्भवती अवस्थेमध्ये त्यांनी महाराज नारदांच्या मुखातून भगवंताची लीला श्रवण करायला मिळाली. भगवंताच्या भक्तीचा उपदेश गर्भावर संस्कार अशा पद्धतीने झाले. आणि मग त्यांनी महाराज प्रल्हाद जन्माला आला. मुलाचं नाव प्रल्हाद ठेवलं लाड अनुलाद सल्हाद आणि चौथा मुलगा झाला त्याला प्रल्हाद. 4 मुलं हिरण्यकश्यपूला आहेत. हिरण्यकश्यपू आलेला हे पाहून त्यांनी नारदाने प्रल्हादाला आणि कया मुलं त्याच्या समोर त्यांनी आणलं. सगळा भक्तांचं सांगितलं इंद्र घेऊन चालला होता पण मी तुला सांभाळलेला आहे हा मुलगा तुझा आहे असं सांगितलं. त्याला मोठं समाधान वाटतं. मुलगा लहानचा मोठा होऊ लागला. त्याला शाळेत पाठवलेला आहे. शाळा म्हणजे काय असेल शुक्राचार्य हे त्यांचे गुरु आहेत. त्यांचे 2 मुलं शंड आणि अमर्थ या दोघांची शाळा त्या शाळेमध्ये त्यांनी महाराज प्रल्हादाला पाठवलेला आहे. प्रल्हादाला त्या शिक्षकांचं शिक्षण आठवत आवडे ना ते हना आमारा कोडा धोडा असं त्यांनी शिकवत होते. प्रल्हाद मात्र त्यांनी महाराज ते शिकण्याच्या मनस्थितीत नाही. प्रल्हादाने त्यांनी महाराज बाकीच्या सगळ्या दैत्य मालकांना सांगितले यांचं काही ऐकू नका हे हना मारा त्यांनी म्हणणारे आहेत. एक दिवशी त्यांनी ते शुक्र शुक्राचार्यांची मुलं त्यांनी काही बाजार करण्याकरिता म्हणून गेले आणि शाळेमध्ये छोटे छोटे मुलंच होते. प्रल्हादाने सर्व मुलांना त्यांनी सांगितलं हे बघा तोडणं फार सोपं असतं जोडणं फार अवघड असतं. म्हणजे तोडायला शिकवतात त्यांचं म्हणणं ऐकू नका. भगवंताची भक्ती करा. भगवंताच्या भक्तीला जीवनाची करता अर्थ होणार आहे. कसं काय रे प्रल्हादा सांगितलं तोडणं सोपं असतं तोडून दाखव एक फांदी तोडून आण झाडाची फांदी तोडून आणली तोडून आणल्यानंतर सांगितलं हे आता जोडून दाखवा ती जोडण्याचा प्रयत्न करू लागले पण जोडता येईना हसू लागले म्हणे प्रल्हाद अशी कशी जोडता येईल प्रल्हादाला मला जोडता येईल आणि काय करणार आहे ती फांदी घेतली नारायण नारायण असं त्यांनी उच्चार केला फांदी जोडली गेली. त्या दैत्य बालकांच्या मनामध्ये नारायण नावाचा त्यांनी महिमा कळाला. आता सगळे दैत्यांची मुलं नारायण नारायण म्हणू लागले. सर्वांना आनंद झाला. ते शंड आमध्ये त्यांनी आले त्यांनी पाहिलं त्यांनी हे नारायण नारायण अशा पद्धतीने म्हणतायत. प्रल्हादाला थांबवण्याचा प्रयत्न केला. शंड आमरिकांनी प्रल्हादाला हात लावला बरोबर चमत्कार झाला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण हे सुद्धा नारायण नारायण म्हणू लागले. इतक्या धीरण्याने शिकू आला. त्यानं पाहिलं सगळे मास्टर नारायण नारायण म्हणतात सगळे विद्यार्थी नारायण नारायण म्हणतात. हे काय झालं असेल खडसावलं थांबवलं आणि थांबून प्रल्हादाला समजून सांगितलं खबरदार जर त्याचं नाव घेशील तर तो आपला शत्रू आहे त्याने तुझ्यासून त्याला मारलेला आहे त्याला त्याने अशा पद्धतीने त्याला त्याच्यात दंड अशा पद्धतीने द्यायचा आहे
असं त्यांनी भरपूर सांगू लागला. पण तरी सुद्धा प्रल्हादाला ते ऐकलं नाही. एक दिवशी शांतपणे प्रल्हादाला त्याने बोलावून घेतलं, मांडीवर बसवलं, डोक्यावर हात फिरवला, म्हणे तुला काय आवडतं ते सांग. म्हणे त्या शिक्षकांचं मला काय आवडत नाही बघ ना, मला आवडते भगवंताची भक्ती, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णुपाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, असं मला त्यांनी आवडतं. असं ज्यावेळेला प्रल्हादाने सांगायला सुरुवात केली, मग तर अजून रागवला. म्हणून तुला 100 वेळा सांगितलं, तू त्याचं नाव घेऊ नकोस. तरी पण तू हेच करत असताना सांगितलं, बाबा भगवंताची भक्ती करणं हे श्रेष्ठ आहे, जीवनाची कृतार्थता भगवंताच्या भक्तीत आहे, तुम्ही असे करू नका. तो जगाचा मालक आहे, जगाला जन्म देणार आहे, त्याचं त्यांनी चिंतन भजन केलं पाहिजे. त्याचा त्यांनी द्वेष करू नका, त्याच्याबरोबर वैर करू नका, त्याच्याशी शत्रुत्व ठेवू नका. आघात अशा पद्धतीने त्यांनी होईल असं त्यांनी प्रल्हाद बापाला समजून सांगताय. पण प्रल्हादाचं म्हणणं हिरण्यकशिपू ऐकत नाही, आणि हिरण्यकशिपूचं म्हणणं प्रल्हाद ऐकत नाही. प्रल्हादाने भगवंताचं भजन केलं बंद केलं नाही, मग कोपलेला हा त्यांनी महाराज हिरण्यकशिपू यांना आपल्या सेवकांना बोलवलं, हा मुलगा त्यांनी ऐकत नाही, हा त्यांनी जिवंत राहण्याच्या योग्यतेचं नाही, माझ्या घरी जन्माला येऊन त्यांनी माझ्या शत्रूचं नाव चिंतन करतोय, याला पकडा आणि समुद्रात नेऊन फेकून द्या. मग समुद्रात नेऊन टाकला, काही झालं नाही. महाराज भगवंताचं नाव स्मरण करत करत सहज घरापर्यंत आला आणि म्हणून मिळाच नाही. म्हणे असं म्हणत नाही, याला उंच कड्यावरून त्यांनी टाकून द्या. मग त्यांनी 1000 फुटांच्या कड्यावर नेला, वरतून फेकून दिला. जसा त्यांनी पक्षाचा पीस पंख त्यांनी महाराज हळवारपणे आकाशातून पडून जमिनीवर टेकावा, असा प्रल्हाद हळवारपणे जमिनीवर टेकला, काही त्याला झालं नाही. महाराज पण याला विष पाजण्याचा प्रयत्न केला, विष सुद्धा त्याच्यावर काही परिणाम केला नाही. सर्पांमध्ये नेऊन टाका, सर्पांची फुलं झाली. हत्तीच्या पायाखाली द्या, हत्तीला त्यांनी महाराज प्रल्हाद सिंहासारखा दिसू लागला. हत्ती प्रल्हादाला पाहून त्यांनी पळून गेलेले आहेत. उकळत्या तेलामध्ये टाका, तेल त्यांनी उकळलेलं आहे. प्रल्हादाला अशा पद्धतीने तेला तशा टाकलेलं, पण तेल शांत झालं, प्रशानच मरत नाही अशी अवस्था झाली. मग काय त्याची बहीण आली, तिचं नाव होतं होलिका. ही होलिका म्हणली, दादा मी तुझ्या मुलाला त्यांनी मारते. म्हणजे कसं काय, मला देवतांकडून एक शाल मिळालेली आहे, ती शाल जर अंगावर घेतली तर आर्मी मला काही करत नाही असं सांगून टाक. मी शाल अंगावर घेऊन त्याला मांडीवर घेऊन बसते, तू चिता पेटव. चिता पेटवली, प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. पण त्यांनी महाराज भगवंताच्या भक्ताचा अपमान भगवंताला सहन होत नाही, म्हणून त्यांनी महाराज जिला वरदान प्राप्त झालं तिचं वरदान निकामी झालं, आणि होलिका जवळ भस्म झाली. आणि प्रल्हाद मात्र जसाच्या तसाच राहिला. हिरण्यकशिपू बोंब मारू लागला, महाराज होळी आपण पेटवतो ना आणि बोंब मारतो, त्याचं कारण तेच आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, पण प्रल्हाद त्यांनी जाळा जात नाही, आता काय करावं. हिरण्यकशिपू रागावला, रागावून त्यांनी महाराज भयंकर क्रोधायमान झालेला हिरण्यकशिपू. एक दिवशी त्याने त्यांनी प्रल्हादाला बोलावून घेतलं आणि बोलावून त्यांनी महाराज रागावून विचारायला सुरुवात केली, सांग कोपून या पिता बोले प्रल्हादाशी, सांग ऋषी कशी कुठे आहे, कुठे तुझा देव. असं म्हटलं की त्यानं सांगायला सुरुवात केली, बाबा माझा देव सर्व ठिकाणी, इरु म्हणे काष्टी पाशाणी सकळ आहे, वरमाळे जेथे ते सर्व. ज्यावेळेला त्यांनी महाराज प्रल्हादाच्या समोर हिरण्यकशिपूने परत प्रश्न विचारला, सांग या खांबा तुझा देव आहे का. हो म्हणे तो सर्व ठिकाणी वास्तव्य करतो, तो खांबात का राहणार नाही, सर्व ठिकाणी या खांबात पण माझा देव आहे. खांबात देव आहे म्हणते की तो आसनावर उठून उभा राहिला. भयंकर असणारा बलाढ्य असा सर्वत्र त्याने हा आकार होलाला खांब दुभांगलेला आहे, आणि दुभांगलेला खांबाचा गुरु 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 असा त्याने आवाज होऊ लागला. सर्वजण पाहू लागले काय होत आहे, जगाचा मालक त्यांनी प्रत्यक्ष प्रकट होतो आहे. मस्तक सिंहाचं धारण केलेलं आहे, शरीर मानवाचं आहे, पण नरसिंह रूपामध्ये प्रत्यक्ष परमात्मा त्यांनी प्रकट झालेला आहे. सर्व देवदेवांनी भगवंताला त्यांनी पाहिलं, भगवंताच्या नावाचा घोष त्यांनी नरसिंह. Thank you.
हिरण्यकशिपु भगवंताबरोबर युद्ध करू लागला. बराच काळापर्यंत दोघांचं युद्ध होऊ लागलं. हिरण्यकशिपुने गदा प्रहार भगवंतावर केलेला आहे. त्याचा गदा प्रहार भगवंताने सहन केला. गदा फेकून दिलेली आहे. पकडला, पकडून जाईल राजद्वारापर्यंत गेलेला आहे. भगवान राजद्वारात उमरठावर बसलेले आहे. मांडीवर पशु त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यावर बोलणार सुरुवात केली. सांग, मी मनुष्य आहे का पशु आहे? देवा तुम्ही नरसिंह आहात. सांग, तू घरात आहेस का बाहेर आहेस? सांगितलं देवा तुम्ही उमऱ्यावर त्यांनी आहात. सांग, तू आकाशात आहेस की पृथ्वीवर आहे? म्हणे तुमच्या मांडीवर आहे. ही माझी नख सजीव आहेत का निर्जीव आहेत? म्हणे सजीव म्हणता येत नाही, निर्जीव म्हणता येत नाही. हे शस्त्र आहेत का अस्त्र आहेत? म्हणे तुमची नख आहेत. सगळ्या बोल्या सोडवायला सुरुवात केली. अशा बोल्या सोडवता सोडवता त्यांनी विचारलं, सांग आता दिवस आहे का रात्र आहे? म्हणे त्यांनी संध्याकाळ आहे. सूर्य अर्धा आतमध्ये गेला होता आणि अर्धा त्यांनी बाहेर होता. दिवस पण नाही रात्र पण नाही अशी त्यांनी अवस्था होती. सांग, म्हणे 12 महिन्यातला कोणता महिना आहे? आधीच महिना चालू होता. म्हणजे सगळेचे सगळे त्यानं गेले. ब्रह्मदेवाने वरदान पूर्ण झाले आणि आता त्यांनी भगवंताने सगळ्या बोल्या सोडून घेतल्या. मांडीवर त्यांनी तो पशु घेतलेला. आवडावडा करत होता, डोळे फाडत होता. भगवंताने पाहता पाहता त्याच्या पोटामध्ये नख खुपसली आणि त्याची आतडी काढली. भगवंताने बाहेर काढलेली आहे. त्याचा प्राण झाला. भगवंताने पाहता पाहता त्याने प्राण सोडून दिले. त्याचा उद्धार भगवंताच्या स्पर्शाने अशा पद्धतीने झालेला. पशु फेकून दिला आणि गुरगुराट करणारा हा देव त्यांनी उंच आसनावर त्यांनी बसला. कोणाच्या शांत होत नाही. देवदेवता ब्रह्मदेव भगवान शंकर भगवती लक्ष्मी सर्व जण विनंती करून थकले पण भगवान कोणाच्या शांत होत नाही. पण प्रल्हादानं महाराज भगवंताचं स्तवन केलं. भगवान शांत झाला. प्रल्हादाला मांडीवर घेतलं. त्याला साठू लागला. मस्त करून हात फिरवला. हा प्रसंग आपण जाणीवपूर्वक आधी ऐकला. म्हणून त्यांनी आता आपण विशेष त्या मूळ असणाऱ्या मुद्द्यावर त्यांनी आलेलो आहोत. भगवंताचं प्राकट्य झालं आणि दुर्जनाचा संहार करण्याची त्या परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रकट झाला. एखादं उदाहरण सांगा. भगवान कोणाकरता येतून कसा येतो हे सांगण्याकरिता तो कोमर आहे. त्यांनी वर्णन करून सांगतात. हे शुष्क काष्टी लाकडाचा खांब सांगितला. का बरं बदलणार? अनेक कल्पांमध्ये ही लीला पुन्हा पुन्हा होत असते आणि थोड्या थोड्या फरकानं होत असते. म्हणून त्यांनी कुठेतरी दगडाचं ऐकलं असेल, तुम्ही कुठेतरी लाकडाचं ऐकलं असेल. पण तुकोबर आहे म्हणतात शुष्क काष्टी गुरगुरी. शुष्क म्हणजे वाढलेलं आणि काष्ट म्हणजे लाकूड. वाढलेला लाकडातून गुरगुरात करत हा परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो. आणि फक्त प्रगट होतो असं नाही, तर तो त्या घरात कोणत्याच प्रकारची लाज भक्तांकरता घडत नाही. लाज हरी न रहिता कुठे दिसत नाही. अचानक प्रगट होतो. कोठे नदीसे पाहता पुढे गाले उचिता. नामासाठी अवतार मत्स्य कुरुमाजी सर पुढे धाव घाले पाहा नाम घेता पंढरी राया. हा परमात्मा त्यांनी आमच्या करिता मोहन अडकून प्रत्यक्ष प्रगट होतो आणि भक्तांना असा म्हणण्या करता येतो. असे अनेक रूप भगवंताला धारण करता येतात. तू कोण म्हणतात? तू का म्हणे अर्धनारी भक्ताला समाधान देण्याकरिता हा परमात्मा धारण करतो. हा भगवंताचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव या ठिकाणी गुरु सांगतात. पण कोणाकोणाकरिता परमात्मा अशा पद्धतीने प्रगट झाला, कोणाकोणाकरिता धावत आला, कोण्या कोण्या भक्तांची भक्ती करतोय असं जर भाव पोटात असेल तर त्यांची नावं मी तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो. आणि मग निमान त्यांचं चिंतन करतो ते कसं हे ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबारांनी वर्णन करून सांगितलं. आज भगवंताची जयंती आहे. आपल्या धर्मामध्ये 5 महापर्वणे आहेत. त्या 5 महापर्वणांमध्ये असणारी नरसिंह जयंती म्हणजे त्यांनी गोकुळाष्टमी, रामनवमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्री या 5 महापर्वणी आहेत. त्या पर्वण्यांपैकी नरसिंह जयंतीची असणारी ही पर्वणी आहे. म्हणून त्यांनी सूर्यास्ताच्या वेळेला भगवान प्रत्यक्ष प्रकट झाला. चतुर्दशीला, चतुर्दशी आहे ना, कावर चतुर्दशीला आला.
म्हणून कामरूपी हिरण्यकशिपू आहे. त्या कामरूपी हिरण्यकशिपूला मारण्या करिता भगवान प्रगट झाला. हा काम 14 ठिकाणी राहतो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 14 ठिकाणी त्याने महाराज कामाची राहण्याची ठिकाणं आहेत. पण हिरण्यकशिपूचे काम त्याने 14 ठिकाणी राहतो. म्हणून चतुर्दशीला भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला आणि हिरण्यकशिपू भगवंताने विधारला. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. माझ्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे. निर्धारित वेळ त्यांनी संपून गेलेली आहे. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. म्हणून त्यांनी भगवान प्रगट झालेला आहे. सर्वांना आनंद झालेला आहे. देवदेवतांना सांभाळण्याकरिता, दैत्यांना विधारण्याकरिता परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. असे अनेक वेळेला अवतार परमात्मा घेऊन येत असतो, भक्तांना सांभाळत असतो. पण कोण्या भक्तांना सांभाळतो त्यांचं वर्णन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणून आपण आता इथेच थांबणार आहोत. यानंतर रात्री काही कीर्तन सेवा होणार आहे. त्यातही आपण भगवंताच्या चरित्राविषयी श्रवण करणार आहात. पण आजची कीर्तन सेवा इथेच पावती आहे. यानंतर त्यांनी चाल झालेलीच आहे. असं धरून मोठ्या प्रेमाने आपण भगवंताचं चिंतन करूया आणि इथे थांबूया.